मी डॉक्टर सुहास कुलकर्णी ठाणे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचा मी पास प्रेसिडेंट आहे. आता ठाणे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स ही इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सची एक शाखा आहे आणि इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स ही आमची संस्था जी आहे लहान मुलांच्या डॉक्टरांची ही खूप जुनी संस्था आहे. 50 वर्षापासून चालू आहे आणि याच्यामध्ये 25,000 भारतातले डॉक्टर्स सामील आहेत. आणि आम्ही सगळे जे आहे लहान मुलांचं स्वास्थ्य आणि डेव्हलपमेंट ग्रोथ आपण म्हणतो वाढ ह्याच्यावरती लक्ष ठेवतो आणि त्यांची व्यवस्थित वाढ होण्याच्यामध्ये आम्ही लक्ष देतो. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संस्था जी आहे WHO आपण जे म्हणतो हिचा याचा एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे की 20व्या शताब्दीमध्ये एक असं शोध लागला गेला किंवा संशोधन केला गेला की पाण्यामध्ये आपण मीठ आणि ग्लुकोज हे दोन्ही जर आपण मिक्स केलं बरोबर प्रमाणामध्ये तर सोडियमचं ॲब्झॉर्प्शन म्हणजे मिठाचा जो सोडियम असतो ॲब्झॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित चांगला होतो म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त होतो. आणि हे संशोधन असं म्हणतात की 20व्या शताब्दीमधलं खूप महत्त्वाचं संशोधन आहे सर्वात महत्त्वाचं संशोधन असू शकेल. ओके. आणि ORS आपण जे म्हणतो ज्याच्यामुळे आपण लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन ट्रीट करू शकतो म्हणजे प्रिव्हेंट पण करू शकतो आणि ट्रीट पण करू शकतो ह्याच्यामध्ये मीठ ग्लुकोज आणि पोटॅशियम जे सॉल्ट्स असतात प्रामाणिक याच्या प्रमाणामध्ये ज्याच्यामुळे लहान मुलांच्या डिहायड्रेशन म्हणजे अतिसारामुळे उलटीमुळे जे डिहायड्रेशन होतं ते प्रिव्हेंट होतं किंवा ट्रीट होतं आणि त्याच्याबद्दल आणखीन माहिती तुम्हाला ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. थँक्यू. नमस्कार मंडळी. आज आपण सर्वजण जागतिक ORS डे जागतिक जलसंजीवनी डे साजरा करण्यासाठी एकत्र भेटत आहोत. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने 29 जुलै हा WHO ORS डे म्हणून घोषित केला गेलेला आहे. जुलाब किंवा अतिसार याच्यामुळे आजही आपल्या भारतामध्ये खूप लहान मुलांचे मृत्यू होत आहेत आणि हे कमी करणं हे सहज शक्य आहे. आणि हे आपल्याला समजावून देण्यासाठी किंवा ह्याची आठवण करण्यासाठी म्हणून आपण हा ORS डे साजरा करत असतो. जुलाब किंवा अतिसार याच्यामुळे आपला जागतिक बालमृत्यू दर आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक जवळजवळ दुसरा आहे आणि दरवर्षी 5 लाखांपेक्षा जास्त मुलं याच्यामध्ये आजारी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी आणि याच्यातून आपण कसे बाहेर येऊ हे पाहण्यासाठी म्हणून आपण ORS डे हा साजरा करत असतो. आता आपण बघूया की जुलाब किंवा अतिसार आपल्याला कशामुळे होतो. तर जुलाब किंवा अतिसार हा आपल्याला विषाणूंमुळे होतो. हे विषाणू आपल्या शरीरात कुठून येतात तर आपण जर का दूषित पाणी प्यायलो किंवा पाणी न उकळता प्यायलो पाणी न गाळता प्यायलो किंवा उघड्यावरचे अन्न खाणे ज्याच्यामध्ये माशा फिरतायत असे अन्न खाणे आपली स्वतःची स्वच्छता नीट न राखणे घराची स्वच्छता नीट न राखणे या सर्व गोष्टींमुळे आणि याच्यासोबतच जर लहान मुलं घरामध्ये असतील त्यांच्या खेळण्यांना जर जंतू संसर्ग झालेला असेल तर या सर्व गोष्टींमधून आपल्या शरीरामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. या विषाणूंमुळे काय होतं तर त्याचा इफेक्ट आपल्या जठरावरती पोटावरती आणि आतड्यांवरती होतो आणि लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये याच्यामुळे जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात. आता अतिसाराची लक्षणं कोणती तर याच्यामध्ये बाळाला ताप येणं वारंवार शी होणं नंतर त्याच्यानंतर उलट्या होणं त्याच्यासोबत पोटदुखी ह्या सगळं झाल्यामुळे काय होतं की शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं पाण्याच्या प्रमाणाबरोबर क्षाराचं प्रमाण सुद्धा कमी होतं. याच्यामुळे आपल्याला बाळाला होणारी लक्षणं कोणती कोणती दिसतील तर एक तर बाळ सुरुवातीला चिडचिडं होईल वारंवार त्याला जुलाब होतील उलट्या होईल त्याला वारंवार तहान लागेल त्याच्यानंतर त्याच्या टाळू खाली जाऊ शकते डोळे खोल जाऊ शकतात बाळ सुस्त होऊ शकतं आणि बाळ ह्याच्यामुळे कदाचित दगावूही शकतं. ह्या सर्व गोष्टी फक्त जुलाब आणि अतिसार आणि उलट्या ह्याच्यामुळे होऊ शकतात. हे सर्व टाळणं शक्य आहे आणि ह्या सर्व ठिकाणी आपल्याला जलसंजीवनीचा उपयोग होतो. जेव्हा बाळाला जुलाब किंवा अतिसार होतात याच्यामध्ये शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं याच्यासोबत क्षारांचंही प्रमाण कमी होतं त्यामुळे शरीरामध्ये पाणी देणं किंवा क्षार देणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर आपण काय करू शकतो आपल्याकडे जलसंजीवनी आहे किंवा ORS आहे
ते ओआरएस किंवा जलसंजीवनी सर्व सार्वजनिक रुग्णालयामध्ये किंवा कोणत्याही औषध विक्रेत्याकडे सहज उपलब्ध असते. समजा आपण घरात असू आणि आपल्याकडे ओआरएस नसेल तर आपण अशा वेळेला काय करणार? तर घरामध्ये असलेलं पाणी उकळायचं, ते गार करून आपण बाळाला देऊ शकतो. आपण बाळाला ताक देऊ शकतो, चहा देऊ शकतो, कॉफी देऊ शकतो किंवा लिंबू सरबत देऊ शकतो किंवा कोणताही प्रकारचा द्रव पदार्थ लाईक भाताची कांजी आहे हे सुद्धा आपण बाळाला देऊ शकतो. या सर्व गोष्टींमुळे बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत होण्यासाठी मदत होऊ शकते. कारण जेव्हा बाळाला जुलाब किंवा अतिसार होतात तेव्हा डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण शरीराचं जे होतं हे सगळ्यात घातक असतं आणि त्याच्यामुळे बाळाचा जीव जाऊ शकतो. आणि म्हणूनच याचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा याच्यातून बरं होण्यासाठी ओआरएस बाळाला देणं महत्वाचं आहे. ओआरएस मध्ये काय काय आहे? तर ओआरएस मध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, ग्लुकोज आहे. त्याच्यामुळे बाळाला ताकदही मिळते आणि त्याच्या शरीरातून जे निघून गेलेले क्षार आणि पाणी असतं ते सुद्धा त्याला पूर्ववत होण्यासाठी मदत होते. तर आपण काय करू शकतो याच्यासोबत? सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये काही भ्रम आहेत लोकांचे की समजा एखाद्या मुलाला जुलाब किंवा उलट्या होत असेल तर त्याला काही खायला देऊ नये, त्याला तसंच ठेवावं, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आपण काय करावं? तर लहान मुलांना जे काही त्याचं रेग्युलर खाणं आहे ते कंटिन्यू करावं. जर बाळ स्तनपान करत असेल तर स्तनपान चालू ठेवावं किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे जलपदार्थ बाळाला देत राहणं. समजा जर आपल्या असं लक्षात आलं की बाळाला खूप जास्त ताप आहे, सतत उलट्या होत आहेत, सतत जुलाब होत आहेत, लघवीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि बाळ सुस्त झालेलं आहे, अशा वेळेला लवकरात लवकर बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाणं महत्वाचं आहे. अशा वेळेला कदाचित बाळाला ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात. हा जुलाब किंवा अतिसार हा किती भयानक आजार आहे तर जवळजवळ आपण जर बघितलं तर 5 वर्षाखाली जो आपला मृत्यूदर आहे त्याच्यामध्ये आपला नंबर ह्या जुलाबाचा नंबर दुसरा लागतो, इतका भयानक हा आजार आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून प्रतिबंध केला पाहिजे. तर हे जुलाब किंवा अतिसार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? तर आपण रोजच्या आपल्या वावरामध्ये आपण असं बघू शकतो की पाणी उकळून प्यायचं आहे, उघड्यावरचे पदार्थ खायचे नाही आहे, हाताची स्वच्छता राखायची आहे, जेवणाआधी हात स्वच्छ साबणाने धुणे जरुरी आहे, बाथरूमचा वापर केल्यानंतर सुद्धा हात स्वच्छ धुणे जरुरी आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण सांभाळल्या तरी सुद्धा आपण या भयानक आजारापासून आपला प्रतिबंध करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याकडे जी जलसंजीवनी आहे त्याचा सर्वात महत्वाचा वापर आपल्याला होणार आहे. म्हणून आम्ही आपल्याला ही माहिती देण्यासाठी आणि आपल्याला ह्याच्याबद्दलचे ज्ञान देण्यासाठी इथे आलेले आहोत. याच्यानंतर आम्ही आपल्याला ओआरएस कसं बनवायचं, घरी कसं बनवायचं याची कृती सुद्धा सांगणार आहोत. धन्यवाद. मी डॉक्टर ग्रिविता रायकर, ठाणा शहरात बालरोगतज्ञ म्हणून माझी प्रॅक्टिस आहे. दरवर्षी जुलैच्या शेवटच्या महिन्यात आम्ही ओआरएस वीक साजरा करतो आणि 29 जुलै हा ओआरएस डे आहे. आम्ही ठाणे अकॅडमी ऑफ पीडियाट्रिकतर्फे वेगवेगळ्या पब्लिक हेल्थ सेंटर्समध्ये जाऊन ओआरएस संबंधी माहिती देतो. ह्या वर्षी कोविड असल्या कारणाने आम्हाला प्रॅक्टिकली जाऊन करता आलं नसल्या कारणाने आम्ही हा ऑनलाईन माध्यम यावर्षी चूज केलेला आहे. ओआरएस म्हणजेच जलसंजीवनी. डायरियामध्ये मुलांमध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आम्ही ओआरएसचं पाजणं गरजेचं कसं आहे ह्याची माहिती आम्ही लोकांना पटवून देतो. ओआरएस आपण 2 प्रकारे बनवू शकतो. एक म्हणजे आम्हाला रेडीमेड पॅकेट्स अवेलेबल असतात जे 1 मिनिटमध्ये आपण बनवू शकतो. आणि जरी मे बी इन गावात किंवा अजून कुठे आपण बाहेर गेलो असेल जिकडे आपल्याला फार्मसी नसेल किंवा अजून काही रेडीमेड ओआरएस सोल्युशनचं अवेलेबिलिटी नसली तर आपण डायरेक्टली होममेड ओआरएस म्हणजेच घरगुती पद्धतीने कसं बनवू शकतो हे पण मी तुम्हाला समजवणार आहे. आत्ता आपण प्रक्रिया चालू करू. त्यासाठी आपल्याला 1 लिटर पाणी हवं आहे आणि साखर आणि मीठ. आता ह्याचं प्रमाण असं आहे, 1 लिटर पाणी आपण बाउलमध्ये घेऊन अगोदर हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. पाणी पण स्वच्छ गाळलेलं उकळून गार
उकडून गार करून घेतलेलं असायला पाहिजे. नंतर आपण 6 चमचे 6 टीस्पून्स 6 लेवल टीस्पून्स ऑफ शुगर त्याच्यात टाकणार आहोत. अर्धा चमचा सॉल्ट हे व्यवस्थित पाण्यामध्ये घोळून घ्यावं. घोळल्यानंतर हे कंटिन्युअसली बाळाला पाजत राहावं. काळजी घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे प्रिपेअर झाल्यानंतर ते ढाकून ठेवावं, कारण की त्याला कॉन्टॅमिनेशन होता कामा नये. आणि वन्स प्रिपेअर्ड, एकदा प्रिपेअर केल्यानंतर पूर्ण संपूर्ण टाकणं गरजेचं आहे. आता ह्याचा दुसरा भाग, जर तुमच्याकडे रेडीमेड ओआरएसची पॅकेट्स अवेलेबल असतील तर त्याचा वापर कसा करावा. हे 1 लिटर पाणी बॉईल करून उकळून घेतलेलं आहे आणि गार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही ब्रँडचं WHO ओआरएस घेऊ शकतो. हे कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकतो. हे सिम्पल इलेक्ट्रॉल आहे जे आपल्या कुठल्याही केमिस्टकडे अवेलेबल असेल. हे ह्याचे पूर्ण कंटेंट्स आपण त्या 1 लिटर पाण्यामध्ये टाकून ते पूर्ण घोळून घ्यायला पाहिजे. काळजी ही घ्यावी की एकदा वापर प्रिपेअर केलेलं सोल्युशन संपेपर्यंत वापरून टाकायचे. आणि सपोजिंग ते वापरलं गेलं नाही पूर्ण तर ते प्लीज डिस्कार्ड करावं. आय जस्ट होप की तुम्हाला ही सगळी माहिती भरपूर यूजफुल ठरेल आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा भरपूर उपयोग होईल. नमस्कार.